स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि मग पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी मेगा भरतीच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आहे मित्रांनो शासनसेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यपद्धतीबाबत या ठिकाणी दोन संदर्भ दिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या कारण त्यावरच हा जी आर आधारित आहे जी आर आस आहे प्रस्तावना उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन परिपत्रक क्रमांक एस आर व्ही एक हजार सतरा स्लॅश प्रक्र एकतीस स्लॅश अठ्ठ्याण्णव स्लॅश सोळा अ दिनांक सोळा मार्च एकोणीसशे नव्याण्णवनुसार शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्ती करताना समांतर आरक्षण कार्यान्वित करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती विहित करण्यात आली होती तदनंतर उक्त संदर्भाधीन क्रमांक दोन जो की वरती दिलाय येथील शासन परिपत्रक क्रमांक एस आर व्ही एक हजार बारा स्लॅश प्रक्र सोळा स्लॅश बारा स्लॅश सोळा अ दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजीच्या परिपत्रकानुसार कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शनार्थ स्पष्टीकरणात्मक सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तथापि दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा रोजीच्या परिपत्रकाविरुद्ध विविध न्यायालयात प्रकरणे उद्भवली आहेत काही प्रकरणे दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा रोजीच्या परिपत्रकाच्या बाजूने तर बहुतेक प्रकरणी परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाच्या अनिल कुमार गुप्ता राजेश कुमार दारिया व रविंदर कुमार दिलेल्या निर्णयाशी सुसंगत नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे दोन मान्य उच्च न्या न्यायालय खंडपीठ नागपूर यांची यांनी याचिका क्रमांक एकोणीस पंचवीस स्लॅश वीस चौदा कॉमा एकोणीस तीस स्लॅश वीस चौदा कॉमा वीस सत्तर स्लॅश दोन हजार सतरा कॉमा सत्तावन्न एकोणतीस स्लॅश दोन हजार सतरा कॉमा बासष्ट बासष्ट स्लॅश दोन हजार सोळा मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक या ठिकाणी दिला आहे मान्य उच्च न्याय न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत या प्रकरणी मान्य उच्च न्यायालयाने खुला समांतर आरक्षणाच्या पदावर राखीव प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश करण्याबाबत आदेश दिले आहेत मा मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई मूळ याचिका क्रमांक असा दिलेला आहे या ठिकाणी या प्रकरणी दिनांक तेरा आठ दोन हजार चौदाचे शासन परिपत्रक दिनांक सोळा आठ दोन हजार अठरा रोजी रद्दबातल ठरविले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा रोजीच्या परिपत्रकातील सूचनानुसार उमेदवारांच्या शिफारशी केल्या जात असल्याने माननीय न्यायालयात अनेक याचिका दाखल होत आहेत त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर निवड मंडळांना उमेदवारांच्या शिफारसी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्याचप्रमाणे शासनाकडून विशेष भरती मोहीम राबविली जाणार असल्याने विविध संवर्गातील हजारो पदे भरण्यात येणार आहेत समांतर आरक्षण धोरणाच्या बाबतीत स्पष्टता नसल्याने मोठ्या प्रमाणावर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात अनेक अडचणी निर्माण होतील सबब माननीय महाधिवक्ता यांनी दिलेले अभिप्राय व माननीय उच्च न्यायालयाचे याबाबतचे निर्णय विचारात घेता दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा रोजीच्या परिपत्रकात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे यावर हे जे शुद्धीपत्रक आहे ते शासनाने काढलेलं आहे बघा शासन परिपत्रक क्रमांक एस आर व्ही एक हजार बारा स्लॅश प्रक्र सोळा स्लॅश बारा स्लॅश सोळा अ दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चौदामधील परिच्छेद अ प्रथम टप्पा आता हा भाग महत्त्वाचा आहे खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदे भरताना गुणवत्तेच्या निकषावर निकषानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड यादी करावी कंसात या ठिकाणी खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत जर या पदी यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर खुल्या प्रवर्गासाठी राखीव समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार वगळून समांतर आरक्षणास पात्र उमेदवारांपैकी केवळ खुल्या प्रवर्गाचेच आवश्यक पर्याप्त संख्ये इतके उमेदवार घेणे आवश्यक आहे आता याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावे तो ही माहिती त्याच्याऐवजी तुम्हाला वाचायची ह्या ही सुधारणा त्या के ठिकाणी केली आहे असं ते शुद्धीपत्रक प्रथम टप्पा खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे जी आहेत ती उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी या यादीत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही म्हणजे जा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बी जा भज बी माप्र ई माव व, व यसी बी सी समावेश होईल या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्येतके शेवटचे उमेदवार वगळून पात्र उमेदवारांपैकी आवश्यक पर्याप्त संख्येतके समांतर आरक्षणातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे तर या ठिकाणी जे आहे सर्व या घटकांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे ते तुम्ही बघून घ्या हे शासन शुद्धीपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल म्हणजे हे जे शासन परिपत्रक आहे ते आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी ते निर्गमित झालं आहे म्हणजे आजपासून हे नियम लागू करण्यात आलेले आहेत हे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं असून त्याच्या स सांकेतांक जो आहे तो या ठिकाणी दिला आहे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर तुम्हाला हा संकेतांक टाकून हा जी आर मिळू शकतो तर आशा करतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार